आदरणीय माननीय राज्यपाल माननीय श्री निवाजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, आमचे सहकारी मंत्री माननीय पालकमंत्री बाळासाहेबजी पाटील, माननीय जिल्हाधिकारी, माननीय एसपी, बाकी प्रशासनातील आमचे सर्व अधिकारी, आजच्या या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, आज या ठिकाणी लॉन ऑर्डरच्या संदर्भात आणि कोरोनाच्या संदर्भातच्या आढावाच्या बैठकी आम्ही मित्रांनी चालू होतो आणि त्यावेळेस सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय आमदार बरोबर या ठिकाणी आणि बाकी आमचे आमच्या सर्व शासकीय सर्व अधिकाऱ्यांची या ठिकाणी चर्चा झाली आणि खास करून कोरोनाच्या लढाईमध्ये संपूर्ण जिल्ह्याचं प्रशासन, कलेक्टर, सीओ, एसपी, बाकी विविध खात्याचे संपूर्ण अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय ठेवून या ठिकाणी काम करत आहेत, त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याची सुरुवातीच्या काळात अतिशय चांगली परिस्थिती होती. पण आपल्याला माहित आहे की पहिल्यांदा सुरुवातीला लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3, लॉकडाऊन 4, त्याच्यानंतर आपण हळूहळू आर्थिक गतिविधीला सुद्धा थोडा वेग द्यायच्या दृष्टीनं आपण अनलॉक 1 ची सुरुवात त्यांनी केली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये आपण हळूहळू शिथिलता देण्याचं ठरवलेलं आहे, जेणेकरून आपल्या पुढील काळामध्ये आपले आर्थिक व्यवहार सुद्धा चालू झाले पाहिजे, उद्योगधंदे चालू झाले पाहिजे, व्यवसाय चालू झाले पाहिजे, या दृष्टीनं राज्य शासनाने निर्णय घेतल्यामुळे मधल्या काळामध्ये जे आपल्या डिस्ट्रिक्ट बॉर्डर्स होत्या त्या अतिशय आपण त्या संपूर्ण सील केल्या होत्या, स्टेट बॉर्डर सुद्धा सील होत्या, पण आता अनलॉकचं धोरण आपण केल्यामुळे आपण डिस्ट्रिक्ट बॉर्डर सुद्धा थोडा शिथिल केलेले आहेत, विना परवानगीचा आपण आधी आपल्या डिस्ट्रिक्ट बॉर्डरवर शिथिल घेतला, अतिशय चांगल्या पद्धतीने आमची पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट बॉर्डरला ज्या चौक्या आम्ही तिथे लावलेल्या त्या चौक्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते, ज्यांना पासेस इश्यू केल्या त्यांना फक्त त्या जिल्ह्यामध्ये जायची परवानगी मिळते आणि त्यांना लग्नाचं काम असतं किंवा आरोग्याच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी अर्ज द्यावं लागतं, इमर्जन्सी काय असते अशा अनेक गोष्टीसाठी पासेस दिले जातात, पण फार लिमिटेड पासेस देण्याचं राज्य शासनाचं त्यांच्यामध्ये धोरण आहे. पण हे आता थोडी शिथिलता डिस्ट्रिक्ट बॉर्डरमध्ये केल्यामुळे अनेक जिल्ह्यातनं मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, एमएमआर रिजन मुंबईचा या ह्याच्यातनं अनेक लोक जेव्हा येणे जाण्याची सुरुवात झाली त्याच्यापासून सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये जो सुरुवातीला फार कमी प्रमाणात संक्रमणाचं मे महिन्यापर्यंत त्याची सुरुवात नंतर हळूहळू संक्रमणाची सुरुवात झाली आणि ग्रामीण भागामध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये त्याचं संक्रमण जनितानं वाढत आहे. जवळजवळ 16 लाख लोक जवळपास आपल्या या जिल्ह्यामध्ये आली आणि त्या पद्धतीनं आजच्या तारखेला जवळजवळ या ठिकाणी 308 कंटेनमेंट झोन त्या निमित्तानं आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीणमध्ये आहे, शहर ग्रामीण आणि नगरपालिकेच्या भागामध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की खास करून जावळी आणि पाटण या ठिकाणी थोडा डेथ रेट थोडा जास्त आहे, म्हणजे जे मृत्यूमुखी पावले त्यांची संख्या थोडी जास्ती आहे. जावळीला 8 मृत्यूमुखी पावले, पाटणला 5 मृत्यूमुखी पावले, त्यांची थोडा मॉर्टॅलिटी रेट थोडा त्या ठिकाणी जास्ती आहे, पण तो सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने कमी आणता येईल या दृष्टीनं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला टेस्टिंग जास्ती वाढवता येईल आणि जे पॉझिटिव्ह आहे त्यांना आपल्याला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कशा पद्धतीने करता येईल याच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली. कारण की संख्या हे काही चॅलेंज नाही, पण डेथ रेट त्या निमित्तानं कमी झालं पाहिजे या दृष्टीनं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये आपण अजून पुढील काळामध्ये करू शकलो तर चांगल्या पद्धतीनं आपण याच्या संक्रमणावर चांगल्या पद्धतीनं आपण हे संक्रमण आपण कमी करू शकू आणि त्याच्या त्याच पद्धतीनं म्हणून टेस्टिंग सुद्धा
अँटीजन टेस्टिंग जी आहे त्या अँटीजन टेस्टिंग आणि अँटीबॉडी टेस्टिंगचं सुद्धा या ठिकाणी चर्चा झाली. त्या पद्धतीनं जिल्हाधिकारी त्यांच्या सहकार्याच्या निमित्तानं अँटीजन जास्तीत जास्त टेस्टिंग झाल्या पाहिजे या गोष्टी सुद्धा पुढील काळामध्ये इथे पावलं उचलणार आहे. त्याचबरोबर मॉर्टॅलिटीचं पर्सेंटेज आपलं ऍव्हरेज पर्सेंटेज जे आहे आपल्या जिल्ह्याचं ते आहे 4.31 आणि नंबर ऑफ डेथ जे आहेत एकूण किती संख्या 42 ही आपली संपूर्ण जिल्ह्यातील मृत्यूमुखी पडलेली ही संख्या आहे. त्याकडे याच्यामध्ये एक लक्षात आलं की नवीन जेव्हापासून अनलॉकची सुरुवात झाली सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन 1, 2, 3 बोलत होतो त्यामध्ये संक्रमण होण्याचं प्रमाण हे 50 ते 60 दरम्यान जास्त होत. पण आता जेव्हापासून अनलॉकची सुरुवात झाली तेव्हापासून आता तरुण मंडळी जे आहे 21 ते 30 वर्षातील मंडळी जास्त संक्रमित होते. थोडे जास्ती थोडे घराच्या बाहेर फिरायला लागले आमची तरुण मुली त्याच्यामुळे 50 ते 60 ते 70 पेक्षा 21 ते 30 या वयोगटातील संक्रमण त्यांनी डेथ रेट त्याच्यामध्ये ना संक्रमणाची संख्या त्यामध्ये याच्यामध्ये वाढलेली आहे. याच्यामध्ये त्याचबरोबर जवळजवळ 61% महिला आपल्याकडे जे जी संख्या आहे आपली त्याच्यामध्ये संक्रमित झाल्या होत्या आणि 61% पुरुष आणि 39% महिला त्या निमित्तानं संक्रमित झाल्या होत्या. टोटल पॉझिटिव्ह केस आजच्या तारखेला जवळजवळ 1073 होता 1012 आजच्या तारखेला पॉझिटिव्ह टेस्ट या निमित्तानं पॉझिटिव्ह रुग्ण या ठिकाणी आपल्या या जिल्ह्यामध्ये आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी अशा पद्धतीनं थोडक्यात आपला आकडेवारी आपल्या या जिल्ह्याची आहे. त्याच्यामुळे पुढील काळामध्ये या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला अँटीजेन टेस्ट करावं लागतील. त्याचबरोबर जी खास करून जे सिनियर सिटीजन आहे किंवा प्रेग्नंट वुमन आहे किंवा कोमॉर्बिड जे आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याची इथे आवश्यकता आहे. त्या पद्धतीने काळजी आमचे सर्व यंत्रणा इथे घेत आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की जे मेडिसिन सध्या आयुर्वेदिक मेडिसिन किंवा होमिओपॅथिक मेडिसिन आपल्या जिल्ह्यामध्ये आमच्या प्रशासनाने दिले त्या ठिकाणी त्याचा फायदा सुद्धा पोलीस खात्यामध्ये आणि बाकी खात्यामध्ये चांगला झाला. पण सध्या त्यावेळी सध्याची एखादा पेशंट जेव्हा आय सी यू मध्ये असतो किंवा तो सिरियस होतो तेव्हा रेमडेसिवीर नावाची जी औषध आहे त्याचा अतिशय चांगला फायदा त्या मेडिसिनचा आपल्याला झालेला दिसतो. त्याच्यामुळे संपूर्ण मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे की रेमडेसिवीरचा जे सिरियस पेशंट असतात त्यांना त्या पद्धतीनं ते इंजेक्शन दिलं पाहिजे. त्या पद्धतीनं मधल्या काळामध्ये या रेमडेसिवीर याच्यासाठी ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाची परवानगी नव्हती. त्यांच्या क्लिनिकल ट्रायल्स चालू होत्या आणि जोपर्यंत ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया परवानगी देत नाही तोपर्यंत सर गव्हर्नमेंट हे आपल्या पैशातला कोणती औषध घेऊ शकत नाही. पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 4 दिवसापूर्वीच ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाने आता रेमडेसिवीर नावाचं जे इंजेक्शन आहे त्याला क्लिअर केलेलं आहे, त्याला परवानगी दिली आहे. त्याच्यामुळे आता शासनाच्या खर्चातनं हे इंजेक्शन आपल्याला घेता येईल. कारण की महागात इंजेक्शन आहे, सर्वसामान्य माणूस हे काही इंजेक्शन त्याला परवडू शकत नाही. त्याच्यामुळे ते आता शासनाच्या खर्चातनं त्या निमित्तानं घेतो. त्याच्यामुळे जे अतिशय सिरियस पेशंट आहे त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्याचा पुढील काळामध्ये फायदा त्या निमित्तानं आपल्याला करता येईल. त्याचबरोबर पोलीस खात्याच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट, आमचे डॉक्टर, आमचे नर्सेस, आमचा पॅरामेडिकल स्टाफ, आमचे नगरपालिका महानगरपालिकेचे संपूर्ण सफाई कर्मचारी आणि आमची संपूर्ण यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं आमचे डिव्हिजनल कमिशनर, आमचे म्युन्सिपल कमिशनर, आमचे कलेक्टर, SP, कमिशनर ऑफ पोलीस, CO हे संपूर्ण जी आमची यंत्रणा आहे गेल्या 3 महिन्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय ठेवून प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करते. आपल्या जिल्ह्यात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने समन्वय आहे.
तरी पण आता पोलीस यंत्रणेच्या बाबतीत पाहायचं झालं असेल तर पोलीस यंत्रणेने सुद्धा या गेल्या 3 महिन्यामध्ये आयसीयू सेंटरला असो क्वारंटाईन सेंटरला असो बंदोबस्तासाठी भरणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बंदोबस्तासाठी चौकात चौकात असतो त्या पद्धतीनं काम केलं. त्याचबरोबर जेव्हा मायग्रेंट लोक मोठ्या प्रमाणात परत राहण्याची संधी जेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्या आपल्या राज्यात पाठवायची वेळ आली त्यावेळेस आमच्या पोलीस खात्याने त्यांच्या याद्या तयार करायचं काम त्यांचं आयडेंटिटी कार्ड त्यांचं संपूर्ण डिटेल घ्यायचं काम त्यांचा फोन नंबर घ्यायचं काम त्यांच्या ट्रेन अवेलेबल करून द्यायचं सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्यांना आपल्या आपल्या राज्यामध्ये पाठवायचं त्यांना जायचं आहे त्यांना जेवायची असतात त्यांना पाण्याची बॉटली द्यायची या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं पोलिसांनी गेल्या 3 महिन्यामध्ये काम केलं हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे संक्रमणाची सध्या संख्या पोलिसांमध्ये पालन करणार जवळजवळ 3000 जवळपास पोलीस आज संक्रमित आहे. त्यापैकी काल संख्या होती 58 आज परत एक कैमळवाढ झाली 59 आमचे पोलीस सहकारी आतापर्यंत मृत्युमुखी पावलेले आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. तरी पण राज्य सरकारने आमच्या पोलीस कर्मचाऱ्या बाबतीत अतिशय चांगले निर्णय मधल्या काळात आम्ही घेतले असं आहे की जीव गेल्यानंतर किती आर्थिक मदत केली तर आपण जीव काही वापर आणू शकत नाही. पण तरी पण राज्य सरकारच्या बाबतीत माध्यमातून फोन नाही तर गुलाबी पाहिजे त्यावेळेस आम्ही ज्या पोलीस आमच्या सहकार्याचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 50 लाख रुपये राज्य शासनाकडे लागतात 10 लाख रुपये पोलीस वेलफेअर फंडाच्या म्हणतात आणि 5 लाख रुपये ज्या बँकेमध्ये आमचं खातं असतं त्यांच्या माध्यमातून असे 65 लाखाच्या जवळपास आर्थिक मदत त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या त्या कुटुंबाला त्यांनी त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही केली त्याचे सर्व जेवढे आतापर्यंत झाले सर्वांचे पैसे सुद्धा आम्ही त्यांना आतापर्यंत दिलेले आहेत त्यांच्या कुटुंबापर्यंत आम्ही ते पोहोचले आहेत. त्याचबरोबर त्यांना एक त्यांच्या घरातील एकाला नोकरी शासकीय नोकरी देण्याचं आणि आता 4 दिवसापूर्वी आम्ही निर्णय घेतला की जे पोलीस कर्मचारी ज्याचा मृत्यूमुखी पावले त्या त्याचा कुटुंब ज्या शासकीय घरामध्ये ते राहतं ते शासकीय घर त्याला तोपर्यंत त्याचं रिटायरमेंटच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्याला उपलब्ध करून द्यायचं या पद्धतीनं निर्णय घेतला. एक आता काल ती गोष्ट एक आमचा 32 वर्षाचा मुंबईमध्ये पोलीस कर्मचारी त्याचा मृत्यूमुखी पावला आणि त्याला पुढचे 26 वर्ष 27 वर्ष त्याला त्या शासकीय घरामध्ये तर त्या कुटुंबाला राहायची तिथे एक चांगल्या पद्धतीने व्यवस्था होईल अशा पद्धतीने काही काही ठिकाणी 5 वर्ष काही होती ना होती जेवढं रिटायरमेंट काही वर्ष बाकी आहे तेवढं त्या पद्धतीनं त्याला मी एक परिवाराला चांगल्या पद्धतीनं त्यांना शासकीय निवासस्थानामध्ये राहण्याची एक निर्णय त्या पद्धतीनं आम्ही घेतला. त्याबरोबर या संक्रमणाच्या काळामध्ये किंवा कोरोनाच्या लढ्याच्या काळामध्ये जे आमचे पोलीस कर्मचारी आहेत ज्यांचं वय 55 वर्षाच्या वरती आहे असे जवळजवळ 12,000 कर्मचाऱ्यांना आम्ही पगारी घरीच राहण्यासाठी त्यांना सुट्टी दिली आणि ज्यांचं वय 50 ते 55 आहे अशा जवळजवळ 23,000 कर्मचाऱ्यांना आम्ही एक सॉफ्ट ड्युटी दिली त्यांना पोलीस स्टेशनमध्ये एक साधं काम करणं बसून करण्यासाठी दिलं जेणेकरून वय जास्त असल्यामुळे त्यांनी जर बाहेर जर आपण त्यांना जर कुठं ड्युटीवर ठेवलं तर संक्रमण होत आहे संक्रमण होत नाही त्या पद्धतीने त्यांची सुद्धा काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतला. या पद्धतीनं राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संपूर्ण काम सध्या चालू आहे. याच्याशिवाय आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण ते प्रश्न विचारू शकतो. असं आहे की कंटेनमेंट झोन मध्ये कडकपणा आणण्याची जरूरत नाही कडकपणा पाहिजे तिथे कारण की जेव्हा कंटेनमेंट झोन आपण करतो त्या ठिकाणी पोलीस खात्याच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून तिथे महानगरपालिका सोशल सर्व्हिस एजन्सी सर्व्हिसेस तिथे देत असते कारण की त्या कंटेनमेंट झोनच्या त्याला बाहेर येतात त्यांना बाहेर कुठे आपल्या जाऊ शकत नाही त्यावेळेस त्याला एजन्सी सर्व्हिसचा पुरवठा करणं हे महानगरपालिकेचं काम असतं किंवा नगरपालिकेचं काम असतं आणि पोलिसांच्या तिथे चांगल्या पद्धतीनं कडक पद्धतीनं कंटेनमेंट झोनमध्ये त्यांनी बंदोबस्त ठेवला पाहिजे हे पोलिसांचं काम असतं. हे दोन्ही म्हणून कार्पोरेशन आणि पोलीस खात्यातून त्या पद्धतीनं आम्ही कडकपणे कंटेनमेंट झोनमध्ये या मध्या काळामध्ये लष्कराची आवश्यकता नाही आमची पोलीस सक्षम आहे महाराष्ट्राच्या
दोन सव्वा दोन लाख पोलीस एम पी होते, महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे तेव्हा. सातारा पोलीस दलाचा पण आपण आढावा घेतला, काय वाटते साताऱ्याचं पोलिसिंग कसं आहे? मी इथे सांगितलं आता की या संपूर्ण कोरोनाच्या लढाईमध्ये सर्व प्रशासनाने आमचे जिल्हाधिकारी असो, एस पी असो, सी ओ असो, सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या लढाईमध्ये समन्वय ठेवून चांगल्या पद्धतीने काम केलं. साताऱ्याच्या पोलीस जिल्हा अधीक्षक पहिला असताना सुद्धा अन्य अधिकाऱ्यांच्या तुलनेमध्ये अतिशय सक्षमपणे काम करत आहे, परंतु साताऱ्याचे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन ज्यांचा अजिबात प्रशासनाबरोबर समन्वय नाही असं आमचं सगळ्यांचं मत, त्यामुळे हा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढत चालला. प्रशासनाच्या वरच्या अधिकाऱ्यांशी समन्वय नाही, खालच्या कर्मचाऱ्यांबरोबर समन्वय नाही, मुळात ते शुक्रवार ते सोमवार अजिबात तिथे सातारा जिल्ह्यामध्ये नसतात. या परिस्थितीकडे सुद्धा आपण गृहमंत्री म्हणून लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, आवश्यक आहे म्हणजे लक्ष देऊ. सर, जिल्हा जिल्ह्यातले पाच युवक प्रवेश देत नाही असं म्हणत आहे, तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये गुणापाशी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि दुसरा मुद्दा, जे साताऱ्याचा पास कलेक्टर साहेबांनी आणण्याचे बंद केलाय मुंबई पुण्याला, तर पास काढतात सांगलीचा आणि कोल्हापूरचा आणि येतात सातारमध्ये राहतात, तर ते फक्त ग्रामस्तरीय समितीवर अवलंबून आहे सगळं. तर मॅनेज केलं की काहीच होत नाही, त्यामुळे आता संख्या वाढतीय. काय मॅडम, काय म्हणतात, काय कुठे कुठे बसून बघून आले त्याच्यात सुद्धा टोळी जाऊन बसून आले. शेवटी प्रशासन काम करते, पोलीस यंत्रणा काम करते, तरी पण अक्कल लावणारे पुष्कळ बसतात ना. दुसरं कसं आहे की अनेक लोक रेल्वे मार्गाने, अनेक लोक नदीच्या मार्गाने, अनेक लोक प्रयत्न करतात, पण तरी पण पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने कडकपणे नाकाबंदी चांगल्या पद्धतीने करते. साताऱ्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे पोलिसांचं काम चांगलं त्याच्याबद्दल दुमत नाही. साताऱ्यामध्ये सर्वात जास्त रेशनिंगच्या बाबतीत गुन्हे दाखल झालेले आहेत साताऱ्यामध्ये, पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये. रेशनिंगचा भ्रष्टाचार फार मोठा आहे साताऱ्यामध्ये. या बाबतीत जे गुन्हे दाखल झाले हे स्पेसिफिक रेशन दुकानदारांवरती झालेले आहेत. मी अनेक वेळा अनेक माध्यमातून हा आम्ही आवाज उठवलेला आहे की याच्यामध्ये नेक्सस आहे, चेन आहे. त्यांनी कलेक्टर ऑफिस पासून ते वाहतूकदार असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, ते रेशन दुकानदारांवर त्यांची चेन आहे, त्यामुळे जे गरिबांचं अन्न आहे ते चोरलं जाते. सर, याच्या बाबतीमध्ये राजकीय नेतेही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, तर या बाबतीत चौकशी होणं गरजेचं आहे. गरिबाचं अन्न चोरलं जाणं अत्यंत कसं आहे की आपण हे सर्व धान्य देतो, एपीएल बीपीएल अंत्योदय या लोकांना आपण हे धान्य देतो, आणि अशा या परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये जर काही गैरव्यवहार होत असतील तर जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये अवश्य. एकच कॉन्ट्रॅक्टर आहे सर, तो धंदा 15 वर्ष तो काम करतोय इथं, आणि सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना वाटप करायचं, शोध करायचा, फोटो काढण्यासाठी हे रेशनिंग चालणं दिलं जात असं तर चुकीचं आहे. नाही, अवश्य लक्ष घालू त्यामध्ये. मी लागत माननीय खाद्य मंत्री भुजबळ साहेब यांची कामावर टाकली गोष्ट, जिल्हाधिकारी साहेब सुद्धा लक्ष घालतील त्यामध्ये. आषाढी एकादशीचं नियोजन झालेलं आहे. 30 तारखेला मानाच्या ज्या 9 पालख्या आहेत त्या मानाच्या 9 पालख्या घेऊन पंढरपूरला 30 तारखेला पोहोचतील. आता त्या पादुका कशा पद्धतीने न्यायच्या, त्या विमानाने न्यायच्या की हेलिकॉप्टरने न्यायच्या की बाय रोड न्यायच्या, याच्यावरतीचा निर्णय सगळं वातावरण होऊन हवामानाचं वातावरण होऊन तो निर्णय आज लगेच होईल. आणि उद्या पादुका या किंवा नाव मानाच्या पालख्या ती जून रोजी पंढरपूरला पोहोचतील. 1 जुलैला संतांच्या पादुकाचं चंद्रभागेमध्ये स्नान करण्यात येईल, नगर प्रदक्षिणा त्यानंतर होईल, आणि मग त्या मठामध्ये निवासाला जातील तिथे रात्री. त्यानंतर 2 तारखेला परत त्या 9 मानाच्या पालख्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येतील, तिथे भेटीचा कार्यक्रम होईल, आणि त्याबरोबर नैवेद्याचा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी ज्या 10 संस्थांच्या माध्यमातून नैवेद्य दाखवण्यात येणार आहे तिथे त्या 10 संस्थांच्या माध्यमातून नैवेद्य दाखवण्यात येईल. आणि ते झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस त्या संतांच्या पालख्यांचं नंतर प्रस्थान पंढरपूरमधनं रिसर्चपणे त्या पद्धतीने होईल. हे करत असताना फक्त या संपूर्ण आता सध्याची परिस्थिती कोरोनाची परिस्थिती माहीत आहे, लाखो लोक वारीमध्ये जातात, संपूर्ण महाराष्ट्रातनं वारीमध्ये जातात, आणि आजची परिस्थिती कोरोनाच्या परिस्थितीमध्ये फक्त
18 ते 20 वारे वारकरी त्या ज्या पादुकातून जातील पंढरपूरला फक्त 18 ते 20 वारकरी त्यामध्ये राहतील या पद्धतीने सर्व नियोजन झालेलं आहे. मी काल तिथे परवा गेलो होतो तिथला आढावा घेतला जिल्हाधिकारी एस पी सर्वांच्या तिथे बैठक घेतल्या. फक्त आता रेल्वेने पाठवायचं असं रेल्वे सॉरी विमानाने पाठवायचं आहे की हेलिकॉप्टरने पाठवायचं की रस्त्याने पाठवायचं आज त्याचा निर्णय होईल. संपूर्ण वातावरण कोण त्याचा निर्णय होईल. फक्त त्यामध्ये काही जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर पासेस इश्यू केलेले आहे त्यांना सुद्धा मी सूचना दिली आहे की कुणी कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी पासेस इश्यू करू नये. त्या पासेस त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या एंट्री पॉईंटवर त्या पासेस जिल्हाधिकाऱ्या चालणार नाही. कारण की या कोरोनाच्या लढाईमध्ये आपल्याला जो इतके वर्षापासून जी परंपरा आहे वारीची त्या पद्धतीच्या पद्धतीने आपल्याला ही वारी यावेळेस करता येणार नाही. म्हणून फक्त 18 ते 20 लोक त्याच्यामध्ये राहतील. मी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून परवा गेलो होतो कळसाचं धुरून दर्शन घेतलं आणि पांडुरंगाने सांगितलं घातलं आम्ही सर्वांच्या माध्यमातून की या परिस्थिती सध्याची कोरोनाच्या बाबतीतली आहे. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला लवकरात लवकर या कोरोनाच्या परिस्थितीतून मुक्त कर आणि पुढच्या वर्षीची जी वारी होईल त्या वारीमुळे आम्ही सर्व वारकऱ्यांबरोबर आम्हाला सुद्धा पांडुरंगाचं दर्शन त्या निमित्तानं पुढच्या वर्षी घडून दे अशा पद्धतीने साखरेच्याने त्यांना आम्ही पांडुरंगाला घातलेलं आहे. अवश्य पुढच्या वर्षीच्या वारीमध्ये आपल्या सर्वांना लाखोच्या संख्येनं पांडुरंगाच्या दर्शनाला पुढच्या वर्षी जाता येईल अशा परिस्थिती पांडुरंगाच्या आशीर्वादाने नक्की निर्माण होईल अशा प्रकारची मी आशा सुद्धा आजच्या ठिकाणी व्यक्त करतो. काय झालं अरे ते आमच्या विदर्भात गेले विदर्भाचा माणूस इकडे आला किती समारोह आहे म्हणजे वाशिमला गेले आणि मी इकडे आलो आम्ही ठरून आलो इकडे नाही नाही म्हणजे तुम्ही तिकडे जाऊ नये इकडे जाऊन येतो. Lockdown is imposed in Navi Mumbai, some parts of Kalyan and Dombivli. Is Maharashtra moving towards lockdown again? Listen, we have already finished lockdown 1, lockdown 2, lockdown 3 and lockdown 4. Now we are moving towards unlock 1, unlock 2, unlock 3. आपल्याला कोरोनाच्या लढाईशी लढायचं विषय असा आहे मराठा आणि धनगर समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा बीजेपीचा अजेंडा आहे असं नाही वाटत. आपल्याला कोरोनाच्या लढाईशी लढायचं आहे लढाई ही पण लढाई वाढायला लागली ना आता त्याचा आम्ही आढावा घेतो जरा धन्यवाद. हा एक सांगायचं राहिलं तुम्हाला परप्रांतीय समीकरणी बोललो वाटतं परप्रांतीय श्रमिक जे आहेत आपल्या जिल्ह्यातनं जवळजवळ 38,000 परप्रांतीय श्रमिक त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये गेले. महाराष्ट्रातनं जवळजवळ 850 रेल्वेनी आणि 5,000 बसेसनी परप्रांतीय श्रमिक त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये गेले. काही उत्तर प्रदेशमध्ये गेले काही बिहारमध्ये गेले काही राजस्थान काही मध्य प्रदेश अनेक राज्यामध्ये आपल्या आपल्या गावाला गेले. आता त्यांना जवळ झाला एक महिना जवळजवळ आपण त्यांची 850 ट्रेन आणि 5,000 बसेसनी आपण जवळजवळ 20 लाख परप्रांतीयांना त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये पाठवलं. आता एक महिन्यापासून ते आपल्या गावामध्ये आहे त्या गावामध्ये सुद्धा काम हाताला पाहिजे गावात सुद्धा किती दिवसांना खाली आहे त्याच्यामुळे आता हळूहळू परप्रांती वापस येण्याची संख्या चालू झालेली आहे. यामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये रेल सर्व्हिस नाही आहे फक्त 25 ज्या ट्रेन्स आहेत त्यांचा सर्व्हिस थांबवायची आहे फक्त सर्व्हिस स्टॉप फक्त आहे. त्याच्या माध्यमातून आजच्या तारखेला जवळजवळ 25 ते 30 हजार परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये हळूहळू येऊन राहिले. पुढील काळामध्ये ही संख्या वाढल्यानंतर किंवा पुढील काळामध्ये ही पूर्वनंतर रेल्वे सुरू झाली तर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय परत आपल्या राज्यामध्ये येतील. कारण की त्यांना माहीत झालं आहे की इथले आता उद्योग चालू झालेले आहेत रस्ते व्यवसाय चालू होत आहे हाताला इथे काम होत आहे त्याच्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पुढील काळामध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यामुळे आजच्या मीटिंगमध्ये जी आपल्या जिल्ह्यातील यंत्रणा आहे त्यांना सुद्धा मी सांगितलं की त्याच्यासाठी सुद्धा आपल्या यंत्रणेने सज्ज राहण्याची पुढील काळामध्ये आवश्यकता आहे. एवढे गेले 20 लाख ते ऑप्शन पिकत आहे त्यापेक्षा 20-25 लाख पाहिजे गेले त्यापैकी 80-70% तरी आले आहेत.
तरी मोठी संख्या त्यांनी त्या नव्हते पण हे येत असताना ज्या राज्यात हे येत आहेत त्यांच्याकडे आमच्याकडे यादी येते त्यांचे नाव त्यांचा फोन नंबर संपूर्ण डिटेल आमच्याकडे रोज येतं त्याच्याकडे आणि आमच्याकडे त्याला मॉनिटरिंग केलं जातं त्या डाटांकडे व्यवस्थित ठेवलं जातं म्हणजे असं नाही की बरोबर गांधी यांनी पुढे लक्ष नाही समजा उत्तर प्रदेशमधला समजा 5000 लोक आले त्यांचं नाव काय त्यांचा फोन नंबर काय त्याचा संबंधित झाली की नाही या सर्व गोष्टी तपासून त्यांनी त्यांना आम्ही त्यांना इथे घेतोय इथे सुद्धा त्यांचं टेस्टिंग करतोय आणि त्यांच्याबरोबर आम्ही मीडिया आपल्या आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा बाकी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहे सुट्ट्या अरे आता कोरोनाची लढाई चालू आहे सध्या तर थोडं थांबावं लागेल ना जिल्ह्यात अनेक ठिकाणी पक्क्या पोलीस चौक्या आहेत पोलीस चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी बसायला जागा असावी काय त्याची सुद्धा माननीय सन्माननीय आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा हळूहळू त्याच्यामध्ये लक्ष घालून तशा पद्धतीने आपल्याला पोलीस आंदोलनाची हाऊसिंगची व्यवस्था इथे करताय ज्या चौक्यांची दुरुस्ती करायची आहे त्या दुरुस्तीसाठी सुद्धा कशा पद्धतीने पैसा उपलब्ध करून देते त्याच्याबद्दल सुद्धा इथे चर्चा झाली आणि आवश्यक त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने आम्ही पैशाची या ठिकाणी करू आणि त्याची अवस्था जी आहे सध्याची त्या बाबतीत आवश्यक सुधारणा त्याच्यामध्ये करू.